हाय एवरीवन, वेलकम टू माय चॅनल। हे छोटंसं रोपटं बघून आठवलं तुम्हाला काही? नवीन असाल तर मी सांगते, मागच्या माझ्या मी व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की मी कुठंतरी 2-3 अशा कटिंग्स आणल्या होत्या आणि त्या आम्ही 3 दिवसापूर्वी इथे ह्या कुंडीत लावल्या होत्या। आणि तुम्ही बघू शकता की तिसऱ्या दिवशी त्याला किती सुंदर प्लांट आलं आहे। जसं की तुम्ही टायटल बघितलंच असेल या व्हिडिओचं की आपण मिनिमम 500 रुपये तरी सेव्ह करणार आहोत, कसं ते तुम्हाला आता व्हिडिओत पुढे हळूहळू करणारच। तर बघा, मी इथे हे ऑलमोस्ट हे 500 ग्रॅम जिरे असेल, तर मी याचं पावडर घरी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवून घेते, तिला तापवून घेते आणि मीनवाईल माझं हे सगळं जिरे वगैरे मी चांगलं निसून घेतलं आहे, खडे वगैरे सगळं काढून घेतलं आहे। आणि हे धणे आहेत, मी म्हणजे जिऱ्याचं आणि धण्याचं पावडर बनवणार आहे। आणि यात तुम्ही तुमचे पैसे कसे सेव्ह करू शकतात तर ऐका। जर तुम्ही बाजारातून आयतर रेडीमेड असं पावडर घेतलं ह्या दोघांचंही, तर जर तुम्हाला समजा की 100 रुपये किलो धणे मिळत आहे तर तुम्हाला 150-200 रुपये किलोने पावडर मिळणार। सेम जिऱ्याचंही मला आता एक्झॅक्ट भाव माहीत नाही म्हणून मी एक्झाम्पल दिलं। आणि हे तुम्ही घरीच बनवलं तर तुम्हाला गॅस आणि इलेक्ट्रिसिटी बिल पकडून 10 रुपये फक्त जातील आणि तुमचं 110 रुपयात तुमचं पावडर तयार होऊन जातं। म्हणजे तुम्ही ते 90-90 रुपये वाचवू शकतात। तसं तर हे खूप महाग आहे, 100 रुपये किलोने नाही मिळणार, पण मी एक्झाम्पलसाठी सांगितलं। इथे मी जिऱ्याला जस्ट थोडं भाजून घेते, थोडा स्मोकी फ्लेवर आला की मी याला काढून घेणार आणि मी त्याला गार करायला साईडला ठेवून देईल। तुम्हाला वाटलं तुम्हाला जास्त स्मोकी आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त अजून भाजू शकतात, पण मी गरमपेक्षा थोडं जास्त करून घेतलं फक्त। आणि हे गरम आहे म्हणून मी याला साईडला ठेवून देते। आणि आता इथे कढई माझी तापलीच आहे तर मी लगेचच त्यात माझे धणे पण भाजून घेणार। धणे थोडे जास्त आहेत म्हणून मला 2 पोर्शन करावे लागतील। हे माझं पहिलं मी आता भाजून घेते याला आणि एका मोठ्या पातेल्यात काढून घेईल मी। इथे तुम्हाला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे म्हणजे जेणेकरून खालचे जास्त जळून नाही जाणार। थोडे धणे मी साईडला काढून ठेवते कारण कधी कधी मसाल्यात किंवा लागत असतात आपल्याला। सो मी हे डब्बा भरून साईडला काढून घेते आणि हे 1/2 किलो असतील हे धणे, आणि जिरं पण ऑलमोस्ट 1/2 किलो होतं। तर मी आता हे दुसरं पोर्शन पण घेऊन याला पण छान भाजून घेते। म्हणजे भाजून घेण्याचं मागचं धण्यांना हे कारण आहे की तुम्ही छान उन्हात वाढवून पण डायरेक्ट करू शकतात। मी भाजून याच्यासाठी घेते की नंतर त्या पावडरला मग काही कीड वगैरे लागत नाही म्हणून भाजून घेतलं तर मग आपले आपण त्याला 6 महिने वर्षभरसुद्धा आपण त्याला यूज करू शकतो। माझा आतापर्यंत कधीही धण्याचं पावडर किंवा जिऱ्याचं पावडर त्याला इतकुसाही कीडा लागलेला नाही आहे, मला असं वाटतं कारण मी भाजून घेत असते म्हणून। सो मी इथे गाळणी घेतली आहे आणि मिक्सी घेतली, मिक्सी सगळ्यात छोटं जे जार असतं ज्यात आपण मसाला वाटण करत असतो ते मी इथे घेतलं आहे। आणि त्यात मी धणे घेऊन थोडे थोडे पोर्शन घेऊन गाळणीने गाळून घेणार जेणेकरून मला फाईन पावडर भेटेल। इथे माझं मी पहिल्यांदा काढून घेते आणि हे जास्त मी बारीक करत नाही कारण मला माहिती आहे की मला 2-3 वेळा हे फिरवावं लागणार आहे, तर ही प्रोसेस माझी रिपीट होणार आहे। इथे मी गाळणीत टाकून गाळून घेते, थोडा हाताने थोडं केलं तर बरं होतं कारण ते गाळणीने पटक्यात पळत नाही। आणि मला असं इथे वाटतं की ही गाळणीने थोडं जाडसर पावडर पडतं आहे म्हणून मी इथे ही गाळणी घेतली। हे माझ्याकडे एकच गाळणीत मध्ये असे कंगणे असतात त्याला, तर ह्या 4 आहेत अशा आणि मी त्यातली सगळ्यात बारीक घेते आता आणि त्याने करून बघूयात की किती पडतं म्हणून। बारीक मला असं वाटतं की याच्याने भरपूर बारीक होऊन जाईल। सो इथे मला पाहिजे तसं बारीक त्याची कन्सिस्टन्सी मला भेटली आहे, छान असं फाईन पावडर झालं आहे। सो मी ही गाळणीचा आता यूज करते इथे आणि ही प्रोसेस आता मी हे झाल्यावर जे आता उरलं आहे ह्या गाळणीत ते मी परत एकदा मिक्सीमधून काढून घेणार। असं तुम्हाला 2-3 वेळा करावं लागू शकतं आणि मग तुमचं पावडर तयार होऊन जाईल। इथे माझा हा तिसऱ्यांदा मी रिपीट करत होते आणि ते झाल्यानंतर जे उरलं मी त्याला बारीक फिरवलं, तर हे माझं शेवटचं आहे आता। आणि मी हे गाळून झाल्यानंतर आता मला नाही वाटत की मला परत एकदा मिक्सीत टाकून बारीक करायची गरज पडेल। सो इथे मी त्याला गाळून घेते आधी आणि बघूयात मग कुठल्या म्हणजे किती जाडसर उरतं म्हणून। फेकायचं आपल्याला काहीच नाही आहे, थोडंही वेस्टेज नाही जाणार आहे। सो इथे हे असं जाडसर उरलं आहे जसं तुम्ही बघताय, थोडासा रवारवासारखा आहे। तर मी एवढ्या मोठ्या पावडरमध्ये हे वाटी भरून आहे फक्त, तर मी याला मिक्स करून देईल त्यातच।
म्हणजे ते एवढं काही लागणार पण नाही. किंवा मग तुम्ही बाजूला काढू शकता, आणि जेव्हाही तुम्ही मसाल्याची भाजी वगैरे तेव्हा आपण धणे टाकतोस तर तेव्हा तुम्ही त्यात ते स्पेशली टाकू शकतात. आणि हे जे नंतरचं उरतं ना, ते मधला त्याचा जो सीड्स असते ना ते असतात, तर ते जास्त त्याचं पॉवरफुल असतात ते. पण मी त्यात मिक्स करून दिलं, आणि आता मी तसंच लगेच जिरं पण करून घेणार आहे. आणि इथे मी जिरं मिक्सीमध्ये 2-3 वेळा होईल मला असं वाटतं हे. सो मी ते मिक्सीत घेऊन घेते जिऱ्याला. आणि तुम्ही जिरं तुम्हाला जाडसर पाहिजे, तुम्ही जाड म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याची बारीक ठेवू शकतात तुम्ही. आणि इथे आपल्याला गाळण्याची गरज नाही आहे, कारण की जिरं होऊन जातं लगेच. धणा तसं फ्लफी असतो म्हणून मग ते होत नाही, म्हणून परत परत करावं लागतं. आणि इथे अगदी थोडाच वेळ, मी इतकं जास्त वेळ नाही फिरवलं, धण्याला खूप वेळ लागला मला. आणि इथे हे लगेचच माझं जिऱ्याचं पावडर म्हणून तयार आहे, याला गाळायची गरज नाही, याला तुम्ही डायरेक्ट डब्यात भरू शकतात. सो इथे माझं झालेलं आहे, आणि मी हे आता लगेचच डब्यात भरून घेते. माझ्याकडे एक काचेची बरणी होती तर म्हणून मी काचेच्या बरणीत भरून घेते. म्हणजे मी मसाले मोस्ट ऑफ काचेच्या बरणीतच भरत असते, छोटी मोठी कशी असो काचेच्या ह्याच्यात. कारण मग प्लास्टिकमध्ये भरलं की मी प्लास्टिक मोस्ट ऑफ अवॉइड करते, कारण की मग काय होतं की ते हेल्दी नाही आहे प्लास्टिक. सो मी काचेच्या ह्याच्यात ठेवते. काही मसाल्याच्या डब्यात मला काढून घ्यायचं होतं कारण त्यात संपलेलं होतं, म्हणूनच आज मनावर घेतलं की आज हे बनवून टाकूया. आणि म्हणून मी आज हे केलेलं. आणि ही मसाल्याच्या डब्यात पण मी थोडं काढून घेते. सो माझं तेवढ्या जिऱ्यामध्ये माझं हे एवढं असं बनून झालेलं आहे. तर हे जिरा पावडर जो तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेलात ना, तर हे छोटं पाऊच अगदी खूप महागात जातं आणि आपल्याला कळतं नाही. आणि आपण लगेच सुपर मार्केटमध्ये जाऊन ते लगेच ट्रॉलीत टाकत असतो. पण एकदा हे घरी करून बघा, एकदाचं बनवून ठेवलं, भाजून केलं तर अजिबात खराब होत नाही. व्यवस्थित पॅक बरणीत ठेवलं तर तुम्ही वर्षभर याला यूज करू शकतात. फ्रीजमध्ये ठेवायचीसुद्धा याला गरज नाही आहे. तर इथे ह्या पद्धतीने माझं धण्याचं पावडर आणि जिऱ्याचं पावडरसुद्धा माझं तयार आहे. दोघांमध्ये आपण 100-100 रुपये म्हणलं तरी आपल्या इथं 200 रुपये वाचत आहे. आणि नेक्स्ट मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते, ते म्हणजे आज मी करणार आहे पियाची हेअर कट. सो तिला बघू शकतात तुम्ही इथे, तिला म्हटलं जरा व्यवस्थित बसतं, ती अशी बसलेली. तिची हेअर तुम्ही बघू शकतात की किती लॉंग आहेत. ॲक्च्युली मला मागे कमेंट पण आली होती की पियाची हेअर केअरची रुटीन शेअर करा म्हणून. मी नक्की शेअर करेल नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओंमध्ये. तर इथे मी असंच नॉर्मल स्प्रे बॉटलने स्प्रे करून घेते, तिला आवडतं आहे असं फेसवर उडतं आहे म्हणून. सो इथे मी चांगलं डिटँगल करून घेते हेअरला, सगळे त्यातले टँगल्स काढून घेते. आणि तुम्ही बघू शकतात तिची हेअरची, म्हणजे मी 1.5 महिन्यापूर्वी कट केले असतील आणि आता परत एवढे वाढले आहेत. सो इथून पोर्शन करायचं आहे तुम्हाला, कानापर्यंतचं अशी स्ट्रेट लाईनमधून भांग घ्यायचं आहे आधी, आणि कानापर्यंत एक स्ट्रेट लाईन घ्यायची आहे जसं मी इथे घेतली, तुम्ही व्हिडिओत बघत असाल. यात मी 3 सेक्शन घेणार आहे अर्ध्या डोक्याच्या साईडचे, पण तुम्ही 4 किंवा 5ही तुम्हाला वाटेल तसं तुम्ही घेऊ शकतात. तुम्ही पुढे व्हिडिओ बघा न स्किप करता, म्हणजे मी 4 आणि 5 का म्हणते हे तुम्हाला कळेल. सो मी हे सगळे असे तिच्या फेसच्या समोरून घेते आहे. ॲक्च्युली मी करणार आहे तिची लेअर कट, सांगायचं विसरलीच. तर ही लेअर कट होणार आहे, आणि लेअर कट तुम्ही खूप पद्धतीने करू शकतात. पण तुम्ही जर बाजारात गेले तर तुम्हाला 200-300 पेक्षा पैसे घेतात, जसं तुम्ही पार्लरमध्ये जाताय त्यावर डिपेंड असतं. तर आम्ही म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी मी हबीबला तिला नेलं होतं, आणि हबीबमध्ये त्यांनी 300 रुपये कॉस्ट घेतली होती फक्त नॉर्मल लेअर कटची, आणि त्याने 5 मिनिटात करून मोकळं केलं. कारण की तिचे हेअर इतके सिल्की आणि स्ट्रेट आहेत म्हणून गरज नाही पडली त्याला परत परत कोंब मारायची. पण मी त्याचं तेव्हा पूर्ण लक्षात ठेवलं होतं की तो कसा करतो आहे म्हणून. आणि मी हे सेकंड टाइम तिच्या हेअरवर ट्राय करते हे म्हणून म्हणले की मी 1.5 महिन्यापूर्वी पण तिचे हेअर कट केले होते, कारण तिचे हेअर वाढतात खूप आणि हेल्दी पण आहेत. सो इथे तुम्ही बघू शकतात की तुम्ही पुढे घेऊन स्ट्रेट एक कट दिला ना की हे असे तुम्हाला बरोबर एक लेअर मिळते. तो हे आपली ही कानाच्या पुढच्या भागाची एक झालेली आहे. तसंच आता आपल्याला अजून एक कानाच्या मागची अर्धी साईड घ्यायची आहे, जसं तुम्ही इथे बघताय. पोर्शन व्यवस्थित घ्यायचं आहे, जसं इकडे घेतलं तसंच तुम्हाला नंतर त्या साईडला पण घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवायचं की आपण कुठून कुठपर्यंत घेतलं आहे, म्हणजे सगळे सेम येतील. आणि हे पण त्याच पद्धतीने आपल्याला सगळे केसं तिच्या फेसच्या म्हणजे आपल्या फेसच्या पुढे न्यायचे. तुम्ही स्वतःचेही मिररमध्ये बघून अगदी सोप्या पद्धतीने हे करू शकतात, एकदा ट्राय कराच लॉंग हेअर असतील तर. सो इथे मी तेच सेम आता रिपीट करते, पुढे नेणार आणि स्ट्रेट कट करून घेणार.
ॲक्च्युली केस तिचे हेवी असल्यामुळे मला थोडं अवघड होतं आहे करायला, पण आता हे सेकंडवालं माझं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की एकदम स्ट्रेट लाईनमध्ये आपल्याला कट करायचं आहे, आणि खाली सोडल्यावर तुम्ही बघू शकता की एकदम सेकंडवाल्याची पण त्या लेअरला ते मॅच करून बरोबर पुढे लेअर तयार होते. तर हे अशा पद्धतीने हे सेकंड पण झालेलं आहे, आणि आता आपण जे लास्ट उरलेले आहेत केस ते पण त्याच पद्धतीने आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. आणि हा भांग आपल्याला जो पुढून तो मागपर्यंत व्यवस्थित क्लिअर घ्यायचा आहे. सो हे केस पण मी त्याच पद्धतीने जे आपण फर्स्ट आणि सेकंड टाईम केलं तेच आपल्याला थर्ड टाईम पण रिपीट करायचं आहे, आणि हे केस पण पुढे घेऊन जाऊन मग तुम्हाला स्ट्रेट कट करायचे. इथे आता थोडं अवघड होणार आहे कारण की खूप जास्त हेअर आता हातात येतील म्हणून मला जास्त कोंब करावा लागणार आहे परत परत. आणि मला असं वाटतं की तिची ही साईड ना तिच्या अपोजिट साईडपेक्षा ना थोडी जास्त तिच्या केसांची व्हॉल्यूम जास्त आहे. सो तुम्ही मी तर आता एकच साईड शूट करते आणि एक तुम्ही सेम रिपीट करायची आहे जसं मी ह्या साईडला केलं आहे. पण तो इतके जास्त हेअर होतात की माझ्या हातातच मावत नाही. कदाचित मला कोंब जो पार्लरवाल्यांचा असतो तो थोडा ब्रॉडवाला तो घ्यावा लागेल, माहीत नाही. आणि सीझर पण मी घेतली तर आहे पण ही सीझर केसांची जे काही माहीत नाही मला. सो थोडा इथं प्रॉब्लेम होतो आहे मला कट करायला, पण हेअर कट लास्टला खूप छान आली. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा न स्किप करता, तुम्हाला कळेल की किती छान आणि इझी सोप्या पद्धतीने अगदी 20 मिनिटात हेअर कट होऊन जाते. सो तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंटने नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मी या चॅनलवर गार्डनिंग, DIY, होम डेकोर किंवा व्लॉग असे व्हिडिओ टाकत असते. तर भेटूया मग एका नवीन व्हिडिओ, तोवर टेक केअर अँड बाय. काय करशील याला? याला फ्रीज मध्ये ठेवेल आणि उद्या परत काढ.